छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नगर शहर जिल्हा अध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर यांनी शिवकालीन वेशभूषा तसेच चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मुलांमध्ये रुजवण्यासाठी अहमदनगर मधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शिवकालीन वेशभूषा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर बालगोपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, नेताजी पालकर, बाजी प्रभू आदी विविध व्यक्तींच्या वेशभूषा परिधान केल्याने शिवशाही अवतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. शिवाजी महाराज यांचे पराक्रम आणि शौर्य दर्शवणारे चित्र विद्यार्थ्यांनी यावेळी रेखाटले तर वाचन संस्कृती वाढवण्याच्या उद्देशाने अल्पदरात मराठी पुस्तकांचं प्रदर्शन देखील यावेळी भरवण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर यांनी हा आगळा वेगळा उपक्रम राबवला. अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड येथील आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालयासमोर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, उद्योजक अमोल गाडे, कोषाध्यक्ष अभिजित खोसे, महिला शहराध्यक्षा रेश्मा आठरे, युवती सेलच्या अंजली आव्हाड, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, भाऊसाहेब नेमाने, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, दीपाली आढाव, किरण घुले, ऋषिकेश जगताप, दीपक वाघ, शिवम कराडे, गौरव हरबा, केतन ढवण, पंकज शेंडगे, आशुतोष पानमळकर, मयूर रोहकले, कृष्णा शेळके, दीपक गोरे, ओंकार मिसाळ, शुभम चितळकर, ओंकार म्हसे, रोहित सरना, यशवंत तोडमल यांच्यासह युवा कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना इंजिनियर केतन क्षीरसागर म्हणाले, घराघरात शिवाजी महाराज यांचे विचार रुजविण्याच्या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराजांचे विचार मुलांमध्ये रुजल्यास खऱ्या अर्थाने देश महासत्ता होणार आहे. इतिहास माहीत झाल्याशिवाय भविष्य घडवता येत नाही. त्यासाठी आपल्या पूर्वजांचा इतिहास विद्यार्थ्यांपुढे ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं त्यांनी सांगितलं. तर यावेळी बोलताना संपत बारसकर म्हणाले, प्रत्येक महिलांनी स्वतः जिजामाता होऊन आपल्या घरात शिवाजी महाराज यांच्या विचाराने मुलगा घडवावा. घराघरात शिवाजी महाराज तयार झाल्यास समाजाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. तसेच अशा या स्पर्धेमुळे घराघरात शिवाजी महाराजांच्या विचारांचा करण्यात आलेला जागर प्रेरणादायी आहे असं त्यांनी सांगितलं. तर सुरेश बनसोडे यांनी मुलांच्या कलागुणांना वाव निर्माण करून देण्यासाठी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांच्या कलागुणांना चालना मिळाली असं स्पष्ट केलं. तर अमोल गाडे यांनी हाती मोबाईल आलेल्या मुलांच्या हातात पुस्तकं देण्यासाठी पुस्तकांचं प्रदर्शन दिशादर्शक असल्याचं सांगितलं. तर या स्पर्धेत शिवकालीन वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचं सादरीकरण केलं. शिवाजी महाराज यांचा इतिहास रंगमंचावर जिवंत करण्याचं काम बाळ गोपालांनी केलं. तर शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील प्रसंग आपल्या चित्रातून विद्यार्थ्यांनी रेखाटले होते. यातील विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंगेश जोशी, कुणाल ससाणे, मंगेश शिंदे, ओंकार साळवे, अभिजित साठे, अरबाज शेख, तन्वीर मणियार, रवींद्र राऊत, तेजस अतितकर, प्रशांत पालवे, साहिल पवार, समृद्ध दळवी, वैभव ससे, संदीप गवळी, स्वप्नील कांबळे, निलेश ढवण यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र केतनजी क्षीरसागर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि कमी दरामध्ये पुस्तक वितरण असे तीन कार्यक्रम त्यांनी घेतले. त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो. आभार याच्यासाठी आज आपण पाहतो समाजामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानिमित्त आज कार्यक्रम चालू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या राजाने मुठभर मावळ्यांच्या जीवावर जगभर राज्य केलं म्हणून तर आज ते जगासमोर आपल्यासमोर एवढ्या उंच मानाने आज आपल्यासमोर त्यांचं कार्य आहे आणि त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन आपण समाजातले जे येणारे लहान बालकं आहेत, युवक आहेत,
निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्ही जो कार्यक्रम घेतला 100% त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळणार आहे म्हणून चांगला कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. आणि आपण पाहतो की आज प्रत्येक आईला वाटतं की आपण जिजामाता असावं कारण की आपले घरातले जे मुलं आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जन्माला यावं ही सगळ्यांचीच भावना असते. पण अनेक वेळा पाहतो आपण की एखादी काही घटना घडली तर आपणच आपल्या मुलाला घरात येतो आणि त्याला सांगतो की तू घरात बस बाकीचे लोक आहेत ना बघायला. याचाच अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला यावेत पण कोणाच्या दुसऱ्याच्या घरात ही जी संकल्पना आहे ही खोडण्याचं कामच केतनजीने केलं आहे कारण की त्या वेशभूषेतून आम्ही पाहिलं की घराघरात छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केलेत. आणि माझं एक या ठिकाणी घरातील महिलांना व सगळ्यांना सांगणार आहे की आपल्याला जिजामाता व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या घरात छत्रपती घडावा लागेल. आणि आपल्या घरात जर भारतात छत्रपती सगळ्यांनी घडावला तर वेगळं काही मला वाटतं काही करायची गरज नाही. आमचं धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आज उमोर रोड परिसरात आमचे सहकारी नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष केतनजी क्षीरसागर शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे. या ठिकाणी अल्पदरात पुस्तक विक्री व पुस्तक प्रदर्शन लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा हे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटलेला आहे. त्यांचे दरवेळेस कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते कार्यक्रम आयोजित करून समाजात एक वेगळी चाल निर्माण करत आहेत. वेगवेगळे कार्यक्रम ते आयोजित करत राहणार. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे योजनेने स्पर्धा आयोजित केलेल्या त्याला मी आमच्या मित्र आज आपल्या सर्वांचे राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त राष्ट्रवादी युवक अहमदनगर यांच्यातर्फे आम्ही अल्पदरात पुस्तक विक्री तसेच वेशभूषा स्पर्धा शिवकालीन वेशभूषा स्पर्धा आणि चित्रकले स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या आयोजनाला येथील नागरिकांचा प्रचंड असा आणि बालचमूंचा प्रचंड असा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि फक्त लहान मुलांचाच कार्यक्रम घेण्याचं कारण हे आहे की घराघरामध्ये जर आपण महाराज तयार केले छत्रपती शिवाजी महाराज तयार केले त्यांचे विचार आपण अवलंबण्याचा प्रयत्न केला तरच आपला देश हा महासत्ता होणार आहे. आणि प्रत्येक मुलाला घरातून या गोष्टीचं ज्ञान मिळेल की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते माजीजाऊ कसे होते शहाजी महाराज कसे होते संभाजी महाराज कसे होते आपल्या पूर्ण मराठ्यांचा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा देशाचा इतिहास उलगडायला त्यांना सोपं जाईल म्हणून ही वेशभूषा आणि चित्रकला स्पर्धेचे आम्ही सर्व राष्ट्रवादी युवकतर्फे आयोजन केलेलं आहे. आपले शहराचे माननीय आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा दुसऱ्या वर्षी हा कार्यक्रम गुलमोर रोड येथील त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर घेत आहोत. पुढीलही पुढील काळात पुढील वर्षीही अनेक वर्षी असेच कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेत राहू ही 100% आपल्याला विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.